गोवर्धन गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांनी ग्रामपंचायत गोवर्धन तसेच संबंधित कार्यालयात पत्रव्यवहार केला, परंतु संबंधित कार्यालयाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या गेल्यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने सोमवारपासून ग्रामपंचायत गोवर्धन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणात गावातील सरकारी जागेची मोजणी करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीबाबत तसेच गट नंबर 154 मधील स्मशानभूमी बांधण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयामागील 20 गुंठे जागा ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र उतारा तयार करण्याबाबत नवीन मतदान नाव नोंदणी करण्याबाबत इयत्ता 5वीचा वर्ग चालू केला आहे त्याबाबत खुलासा करावा अशा अनेक मागण्या या आमरण उपोषणावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी उपोषणकर्ता किशोर जाधव यांनी आपले मनोगतही व्यक्त केले. मागील वर्षापासूनच या मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं हे आमरण उपोषण केलं जात आहे. असे नाही की काम करण्यासाठी वेळ दिला नाही, पण आता 8 दिवसात वरील मागण्या पूर्ण किंवा पूर्ततेसाठी वेळ दिला असूनही काय कार्यवाही नाही, तर या सर्व मागण्या 8 दिवसाच्या आत पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल याची सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांनी नोंद घ्यावी असंही या गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्या पूर्ण होत नाही त्याच्यासाठी आम्ही ग्रामस्थ त्यांच्या पाठीमागे आहोत असे मी जाहीर करतो. गावच्या समस्यांवरती सर्व काय आहे, सर्वात प्रथम गावाला 1.5 एकर जागा असताना तिथं स्मशानभूमी होत नाही, गावाला ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा असताना तिथं 5वीचा वर्ग होत नाही, गावामध्ये सुखसुविधाचा अभाव आहे, गावामध्ये घंटागाडी वेळेवर फिरत नाही आहे, गावामध्ये गटारी पूर्ण झालेला असून पण त्यावरती रस्त्याचं मलिमा त्याच्यावरती अजून पडलेलं नाही आहे. या सर्व मागण्या खूप तसं मी 18 मागण्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ह्या पूर्ण न करण्यास पूर्ण होत नसल्यामुळे मी ठामपणे वारंवार मला या ठिकाणी दर टायमाला सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, ग्रामविकास अधिकारी असतील, विडो असतील, यांनी प्रत्येक वेळा मला येऊन या ठिकाणी थांबून मी आज करतो, आम्ही उद्या करतो, आम्ही पुढच्या महिन्यात करतो, असेच आम्हाला भूलथापावरती ठेवून हे सर्व केलेलं आहे. त्यामुळे आजचा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे हा पूर्णपणे आम्ही ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही अशीच या ठिकाणी मी भूमिका केलेली आहे. जे किशोर जाधव उपोषणाला बसले आहेत यांना माझा जाहीरपणे पाठिंबा आहे. त्यांनी ज्या मागण्या मागतायत ते गेल्या 8 वर्षापासून मागतायत, पण काही संबंधित सदस्य आणि सरपंच त्या मागण्यांना दादच देत नाही, त्यामुळे आम्हाला इथं आता गावकऱ्यांच्या या आमरण उपोषणानं येथील ग्रामपंचायत या गावकऱ्यांच्या समस्या सोडवणार की नाही किंवा पुन्हा यांना उपोषण धरूनच ठेवावं लागेल हा मोठा प्रश्न पडलाय. सुरेश पिंगळे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.